या एकंदर गोष्टीनं राणीलाही गहिवर आला. तिच्याच्यानं बोलवे तरी पण हॅमलेटच्या उपदेशाप्रमाणे वागण्याचं तिनं कबूल केलं आणि ती निघून गेली. आपण आपल्या अविचारानं मगाशी कोणाला भुसकून ठार मारलं हे पाहायची हॅमलेटला आत्ता सवड मिळाली. त्याला जेव्हा कळलं की ज्याला आपण भुसकून ठार मारलं तो आपली प्रेयसी ऑफेलियाचा बाप आहे, तेव्हा हॅमलेटला खूप वाईट वाटलं. हॅमलेटच्या मनावर एक प्रकारची उदासीनता आली, त्याला काही सुचेनासं झालं. आपण ऑफेलियाचा मोठा गुन्हा केला आहे असं हॅमलेटला वाटायला लागलं. आता ऑफेलियाला यातना होणार, दुःख होणार या कल्पनेनं हॅमलेटला रडू कोसळलं. दुर्दैवानं हॅमलेटकडून पोलोनियसवर हे जे मरण ओढवलं होतं याचा चांगल्याच रीतीनं राजानं फायदा घेण्यासाठी व्यूह रचला. त्याच्या हातात तर हे चांगलं शस्त्रच सापडलं होतं. पोलोनियसच्या खुनाबद्दल त्यानं हॅमलेटला फाशी देण्याचा हुकूम सुद्धा दिला असता पण तसं करणं त्याला शक्य नव्हतं. कारण राणीचं हॅमलेटवर प्रेम होतं, इतकंच नाही तर सर्व प्रजाजनांचाही हॅमलेटवर जीव होता. म्हणून त्या कपटी राजानं दुसरीच हिकमत लढवली. हॅमलेटच्या सुरक्षिततेसाठी म्हणून हॅमलेटला त्यानं इंग्लंडला पाठवण्याचं ठरवलं. कारण त्यावेळी इंग्लंड डेन्मार्कच्या अंमलाखाली होतं. एके दिवशी आपले दोन अत्यंत विश्वासू सरदार बरोबर घेऊन राजानं हॅमलेटची रवानगी इंग्लंडला केली. हॅमलेट बरोबर असणाऱ्या अधिकाऱ्याच्या जवळ त्यानं इंग्लंडमधील अधिकाऱ्यांना देण्यासाठी एक बंद केलेला गुप्त खलिताही दिला. त्या खलित्यात त्यानं हॅमलेट इंग्लंडच्या किनाऱ्यावर पोचताक्षणी त्याला ठार मारण्याचा हुकूम केलेला होता. या कारस्थानात राजाचा काहीतरी घातकी बेत आहे अशाबद्दल हॅमलेटला संशय आलेला होताच. म्हणून त्यानं एक दिवशी रात्री सर्वत्र शांतता झाल्यावर ते दोन अधिकारी गाढ निजलेले असताना त्यांच्याजवळचं ते पत्र मोठ्या खुबीनं काढून घेतलं आणि वाचलं. वाचून झाल्यावर त्यानं स्वतःच्या नावाच्या ऐवजी त्या दोन अधिकाऱ्यांची नावं लिहिली आणि पत्र जसं होतं तसं जिथे होतं तिथे अलगट ठेवून दिलं. थोड्याच दिवसांनी त्यांच्या जहाजावर चाचे लोकांनी हल्ला चढवला आणि दोन जहाजात समुद्र युद्ध जुंपलं. लढण्याच्या आवेशात लढता लढता हॅमलेटनं शत्रूच्या जहाजावर निकराचा हल्ला चढवून त्यांच्या जहाजावर तो उतरला. परंतु इकडे हॅमलेटच्या जहाजावरील लोकांनी आपला निभाव लागणार नाही असं बघून शत्रूच्या तडाख्यातून पळ काढला. अर्थात हॅमलेट आपोआप शत्रूच्या ताब्यात सापडला. इकडे ते इंग्लंडच्या किनाऱ्यावर लागताच अधिकाऱ्यांनी आपल्या बरोबर असलेला गुप्त खलिता इंग्लंडच्या अधिकाऱ्यांच्या जवळ दिला. त्यांनी ते वाचताक्षणी त्या दोन्ही अधिकाऱ्यांचा शिरच्छेद केला आणि त्यांचं प्रेत समुद्रात फेकून दिलं. इकडे चाचे लोकांना आपल्या हाती कैदी म्हणून कोण इसम सापडलाय हे समजल्यामुळं त्यांनी हॅमलेटला अतिशय चांगल्या रीतीनं वागवलं. आपण याच्यावर जर एखादा उपकार केला तर तो त्या बदल्यात आपल्याला काहीतरी चांगला मोबदला देईल अशा आशेनं त्यांनी त्याला डेन्मार्क किनाऱ्यावर सोडलं. तिथून त्यानं राजेसाहेबास झालेली हकीकत कळवून आपण डेन्मार्कला कसे परत आलो ते कळवलं आणि आपण राजेसाहेबांसमोर एक दोन दिवसात हजर होऊ असं सुद्धा कळवलं. घरी येताक्षणीच हॅमलेटच्या दृष्टीला एक अत्यंत खेदकारक आणि हृदयविकारक असा देखावा दृष्टीला पडला. आणि तो देखावा म्हणजे त्याची प्रेयसी ऑफेलिया हिची अंत्ययात्रा सुरू होती. झालं होतं असं की बापाच्या आकस्मिक मृत्यूची बातमी ऐकून तिला म्हणजे हॅमलेटच्या प्रेयसीला ऑफेलियाला थोडासा चित्तभ्रम झाला होता. परंतु ज्या राजपुत्रावर आपण इतकं प्रेम करत होतो, ज्याला आपलं सर्वस्व अर्पण केलेलं होतं, त्याच्या हातून आपल्या प्रिय पित्याचा अशा घोर रीतीनं खून झालाय हे ऐकल्यापासून ती चांगलीच वेडी बनली होती. तिच्या प्रेमळ मनावर एवढा आघात झाला होता, त्याच्या ठिकऱ्या ठिकऱ्या झाल्या होत्या. तिचं सर्व भान नाहीसं झालं. ती आता वाटेल तिकडे हिंडायला लागली. दरबारातल्या स्त्रियांकडे जाऊन त्यांना फुलं देऊ लागली, त्यांना सांगू लागली की ही फुलं माझ्या बाबांच्या अंत्यविधी करतायत बरं का. प्रेमाची आणि मरणाची गाणी गात ती हिंडायला लागली, धावायला लागली. कधी ऑफेलियाच्या गाण्यात अर्थ असे तर कधी त्यात काहीच अर्थ नसे. ऑफेलिया कधी मोठ्यानं हसत सुटे तर कधी मोठ्यानं आक्रोश करत बसे. तासन तास निर्जीव दगडाप्रमाणे उभी राही आणि शून्य दृष्टीनं कुठंतरी बघत बसे. तिथे ओढ्याच्या काठी एक विलो नावाचं झाड होतं.
ओढ्यावर ते तिरपं वाढल्यामुळे त्याच्या पानांचं प्रतिबिंब ओढ्याच्या पाण्यात मोठं सुंदर दिसत होतं. एक दिवशी राखणदारांचा डोळा चुकून गाणे गात नाचत बागडत ऑफेलिया पलीकडे आली. हाताने ती एक हार गुंफत होती. तिच्या त्या हातात फुलं होती, पानं होती, काटे होते, कुसळं होती, गवत होतं. तिच्या हाताला जे काही लागेल ते सगळं त्या हारात होतं. हार पूर्ण झाल्यावर तिला काय वाटलं कोण जाणे. हातात तो हार घेऊन ऑफेलिया त्या झाडाच्या पाण्याच्या पृष्ठभागावर एका फांदीच्या टोकाला अडकवण्यासाठी वर चढली. पण त्या फांदीवर पाय ठेवताच ती फांदी मोडली आणि ती फांदी आणि ऑफेलिया बरोबर पाण्यात पडल्या. पाण्यात पडली तरी ऑफेलियाचं संगीत अन्नमधनं सुरू होतं. अन्नमधनं म्हणायचं कारण असं की पाण्यात बुडाल्यानंतर ते बंद असे, वरती आली की परत गायला लागे. फार हृदयद्रावक चित्र होतं ते. अंगातल्या कपड्याच्या झालेल्या फुग्यामुळे ऑफेलिया काही वेळ पाण्यावर राहू शकली, पण सर्व कपडे भिजल्यावर ते कपडे आणि कपड्यांबरोबर ऑफेलिया पाण्यात खाली गेली. शोचनीय अंत झाला तिचा. जेव्हा हॅमलेट येऊन हजर झाला तेव्हा याच सुंदर दुर्दैवी तरुणीचा अंत्यविधी चालला होता. हा विधी ऑफेलियाचा भाऊ करत होता. राजा, राणी, दरबारचे इतर मानकरी सर्व हजर होते. प्रथमतः हॅमलेटला काही बोध होईना म्हणून तो एकटा मुकाट्यानं सगळा विधी बघत उभा राहिला. अविवाहित तरुणींच्या थडग्यावर फुलं वाहण्याचा प्रघात होता. त्याप्रमाणे ऑफेलियाच्या थडग्यावर स्वतः राणी फुलं पसरत होती. फुलं वाहता वाहता राणी म्हणाली, गोड आणि सुंदर फुलांनो जा जा, तुम्ही गोड आणि सुंदर वास्तूबरोबर वास्तव्य करा. हे कुमारिके, मला वाटत होतं की तुझ्या वैवाहिक बिछाना मी या फुलांनी सजवीन. बाळे, तुझ्या थडग्यावर ही फुलं पसरण्याची पाळी येईल असं मात्र वाटलं नव्हतं. अगं बाळ, तू तर माझ्या हॅमलेटची बायको झाली असतीस. हॅमलेटनं हे शब्द ऐकले आणि त्याचबरोबर तिच्या भावाच्या तोंडातून या थडग्यात व्हायोलेट फुलं वाहिली असे शब्द आले आणि त्यानं लागलीच ऑफेलियाच्या थडग्यात उडी टाकली आणि लोकांना त्या दोघांवर माती ढकलायला सांगितलं. हे बघताच हॅमलेटच्या हृदयात सुप्त स्थितीत असलेलं ऑफेलियाबद्दलचं प्रेम एकदम जागृत झालं. तिच्या भावानं केलेलं हे शोकाचं प्रदर्शन हॅमलेटला असह्य झालं, कारण त्याची खात्री होती की असल्या 40 भावांच्या प्रेमापेक्षा आपलं तिच्याबद्दलचं प्रेम जास्त आहे. म्हणून हॅमलेट पुढे गेला. आपण हॅमलेट असल्याचं त्या सर्वांच्या त्यानं नजरेला आणून दिलं. आर्टिस्टच्या दुःखावेगापेक्षा अधिक दुःखावेगानं त्यानं थडग्यात जिथे लेअर्टिस होता तिथे उडी मारली. लेअर्टिसनं हा हॅमलेट आहे असं ओळखलं आणि हाच आपल्या बापाचा आणि बहिणीचा खून करणारा माणूस म्हणून त्यानं त्याचा गळा दाबायला सुरुवात केली. ही त्यांची झुंबाझुंबी नोकरांनी मोठ्या यातायातीनं सोडवली. नंतर जेव्हा दफनविधी पार पडला तेव्हा आपण अविचारानं थडग्यात उडी घेतली. यासाठी हॅमलेटनं लेअर्टिसची माफी मागितली, पण त्याचवेळी त्यानं असंही सांगितलं की आपलं वर्तन ऑफेलियावरच्या प्रेमामुळे झालं. यानंतर त्या दोघात सख्य निर्माण झालं. तथापि तो राजा हॅमलेटचा दुष्ट चुलता हॅमलेटला नाहीसा कसा करायचा याची व्यूहरचना करत होता. राजानं आता लेअर्टिस जवळ संतान बांधलं. आपल्या बापाच्या आणि आपली बहीण ऑफेलिया यांच्या मृत्यूमुळे लेअर्टिसला आधीच दुःख झालेलं होतं. त्यासाठी तो हॅमलेटवर रागवलेला होता हे राजाला माहीत होत. आता दोघांमध्ये सख्य झालंय हेही राजाला माहीत होत. तरी सुद्धा त्यानं लेअर्टिसला जवळ बोलवलं आणि आपण सहज गमतीनं एक दांडपट्ट्याचं द्वंद्व युद्ध खेळू अशा प्रकारचं हॅमलेटला आव्हान देण्यासाठी त्यानं लेअर्टिसला चिथावलं. लेअर्टिसनं राजाचं म्हणणं ऐकलं आणि त्यानं हॅमलेटला दांडपट्ट्याचा मित्रत्वाचा सामना खेळायला आव्हान दिलं. हॅमलेटनंही ते मान्य केलं. सामन्याचा दिवस ठरला, वेळ ठरली. या सामन्याच्या वेळी सगळा दरबार हजर राहिला. या सामन्यावर पुष्कळांनी मोठमोठ्या पैसाही लावल्या, कारण लेअर्टिस आणि हॅमलेट दोघेही चांगले तलवार बहाद्दर असून दांडपट्टा खेळण्यात दोघेही कसलेले वीर होते. सामन्याच्या जागी आल्यावर हॅमलेटनं तिथं सामन्याकरता म्हणून ठेवलेल्या बोथट तलवारींपैकी एक तलवार बघून घेतली. हॅमलेटला कसलाही संशय आला
लेअर्टिसच्या हातात कसली तलवार आहे हे सुद्धा त्यानं पाहिलं नाही. मित्रत्वाच्या सामन्यात बोथट तलवारीच वापरण्याचा प्रघात होता. तीक्ष्ण टोकाची तलवार मित्रत्वाच्या सामन्यात वापरायची नाही असा नियमच होता. आणि त्या प्रघाताला आणि नियमाला अनुसरूनच लेअर्टिसनं तलवारीची निवड केली असेल असं साहजिकच हॅम्लेटला वाटलं. आणि म्हणूनच यात काही विश्वासघाताचा व्यूह असेल अशी हॅम्लेटला शंकाही आली नाही. पण लेअर्टिसच्या हातात असलेली तलवार तीक्ष्ण टोकाची होती. इतकंच नाही तर त्या तलवारीचं टोक विषयुक्त होत. सामन्याला सुरुवात झाली. प्रथम लेअर्टिसनं कोणताही डाव केला नाही. सगळा खेळ झाला तो हॅम्लेटच्या बाजूने. आणि त्या लबाड राजानं सर्वांना ऐकू जाईल अशा रीतीनं हॅम्लेटच्या खेळण्यातल्या चातुर्याची मोठमोठ्यानं प्रशंसा करायला सुरुवात केली. हॅम्लेटच्या यशचिंतनार्थ दारूचे ग्लासच्या ग्लास खपले, मोठमोठ्या पैजा लागल्या. अशा रीतीनं काही काळ गेल्यानंतर लेअर्टिसनं आपलं स्वरूप दाखवायला सुरुवात केली. खेळाच्या भरात आपल्या विषारी तलवारीनं हॅम्लेटच्या शरीरावर त्यानं जबरदस्त प्रहार केले. हॅम्लेटलाही आता अवसान आलं. दोघांनी आपापल्या तलवारी बदलल्या आणि आता या खेपेस हॅम्लेटनंही आपल्या हातातील लेअर्टिसच्या विषयुक्त तलवारीनं लेअर्टिसच्या शरीरावर कठोर आघात केले. विषयुक्त तलवारीचा लेअर्टिसच्या अंगावर वार झाला आणि त्याच वेळी इकडे प्रेक्षकात राणी ओरडली, स्वतःवर विषप्रयोग झालाय. राजानं हॅम्लेट करता म्हणून जो विषाचा पेला तयार करून ठेवला होता तो पेला राणीला माहीतच नव्हता आणि तिने तो विषाचा पेला पिऊन टाकला. राजानं हा पेला अशा उद्देशानं तयार करून ठेवला होता की जर लेअर्टिसच्या हातून इच्छित गोष्ट होत नाही असं आढळून आलं, खेळता खेळता हॅम्लेट दमला, त्यानं काही पेय मागितलं तर हा विषाचा पेला हॅम्लेटला द्यायचा. झालं होतं भलतंच, कारण ती आपण केलेली करामत त्यानं राणीला सांगितलेलीच नव्हती. आणि तो पेला जहरी विषाचा असल्यामुळे विषाच्या क्रियेला सुरुवात होऊन राणीला मरणाच्या यातना झाल्या. त्यामुळे ती ओरडली होती आणि त्याच वेळेला ती जमिनीवर धाड दिशेने मरून पडली होती. हॅम्लेटला विश्वासघात झाला असा संशय आला. त्यानं ताबडतोब दारं बंद करण्याचा हुकूम दिला आणि कोण विश्वासघातकी आहे हे शोधून काढण्याच्या मागे हॅम्लेट लागला. लेअर्टिसनं त्याला लगेच सांगितलं की लांब जाण्याचं कारणच नाही, घातकी मीच आहे. हॅम्लेटनं विषारी तलवारीनं लेअर्टिसच्या अंगावर वार केले, त्याने आपला मृत्यू जवळ आलाय असं जाणून लेअर्टिसनं सगळं घातकी कारस्थान हॅम्लेटला समजावूनच सांगितलं. आणि तुला ज्या जखमा झाल्या आहेत त्याही विषारी असल्यामुळे हॅम्लेट तू सुद्धा फार वेळ जगणार नाहीस असं लेअर्टिसनं सांगितलं आणि प्राण सोडलं. हॅम्लेटला राजाचं हे कुटिल कारस्थान समजताच अतिशय संताप आला. विषाचा परिणाम होऊ लागल्यानं हॅम्लेटच्या अंगात त्राण राहिलेलं नव्हतं, तरी राजाला त्याच्या दुष्ट कृत्याचं प्रायश्चित्त देण्याकरता, आपल्या बापाच्या खुनाचा सूड घेण्याकरता हॅम्लेट राजाच्या अंगावर तुटून पडला आणि त्याच्या पोटात ती विषारी तलवार त्यानं खसकण खुपसली. बापाच्या खुनाचा सूड घेतल्याबद्दल हॅम्लेटनं समाधानाचा श्वास सोडला. पण त्याचंही अवसान संपलेलंच होतं. तरीही तशा स्थितीत तो आपला आवडता स्नेही होरेशियस कडे धापा टाकत गेला, कारण होरेशियस जीव देण्याच्या तयारीत आहे असं हॅम्लेटच्या नजरेला आलं होतं. होरेशियसच्या जवळ जाऊन हॅम्लेटनं स्वतःच्या गळ्याची शपथ घालून आत्महत्या करू नकोस, आपला खराखुरा इतिहास लोकांना सांगण्याकरता तू जिवंत राहा अशी होरेशियसला आग्रहाची हॅम्लेटनं विनंती केली. होरेशियसनं ती मान्य केली आणि या गोड प्रेमळ राजकुमारानं तक्षणी आपला प्राण सोडला.